अमरावतीमध्ये समृद्धी महामार्गावर खड्डे, लोहगाव पुलावरील खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचं पितळ उघडं पडलं. समृद्धी महामार्गाला शिंदे फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचं भगदाड, नाना पटोलेंची गंभीर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावून सरकारनं घाईघाईनं समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं. विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका, तर समृद्धी महामार्गावर निकृष्ट दर्जाचं काम झाल्याची वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तातडीनं बेस्टची पास दरवाढ मागे घ्या, बेस्टचा प्रवास 87% महागणं योग्य नाही. पास दरवाढीवर आदित्य ठाकरेंची टीका. राज्य सरकारनं दूध दरावर 5 रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर दूध उत्पादकांच्या खात्यावर अजूनही अनुदान जमा केलं नाही. या प्रकरणी सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली, सुप्रिया सुळेंची टीका. मराठा समाजाच्या महिलांनी घेतली अतुल सावेंची भेट. जरांगेंच्या भेटीसाठी भाजपच्या महिला गेल्या, त्यानंतर मराठा समाजाच्या महिला सावेंच्या भेटीला पोहोचल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी लढतोय, अजय महाराज बारसकर यांची प्रतिक्रिया. तर नेतृत्वाकडून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, बारसकर यांचं नाव न घेता जरांगेंवर आरोप. सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातल्या तुंगत गावामध्ये आमदार पुत्राला मराठा आंदोलकांचा विरोध. मनोज जरांगे आरक्षणासाठी लढत असताना तुम्ही काय करता? आमदार बबन शिंदेंचा मुलगा रणजित सिंग यांना मराठ्यांचा सवाल. चंद्रपूरमध्ये 65,724 रोपट्यांच्या मदतीनं साकारला भारत माता हा शब्द, गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये याचा समावेश. आगामी निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पडणार, कोणताही पक्षपात होणार नाही, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 29 फेब्रुवारीला 9 कोटींवर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजची माहिती. राज्यामध्ये 17,000 जागांवर पोलिसांची भरती, देवेंद्र फडणवीसांची घोषणा, 10% मराठा आरक्षणासह पोलीस भरती होणार असल्याची माहिती. राज्यभरातील 60 कारागृहांपैकी 8 कारागृह हाऊसफुल. मुंबई ठाण्यातील कारागृहांमध्ये सर्वाधिक कैदी, मुंबईच्या कारागृहात क्षमतेपेक्षा 3 पट तर ठाण्याच्या कारागृहात क्षमतेपेक्षा 4 पट कैदी. यावर्षीचा उन्हाळा जास्त तापदायक असणार, मार्च ते मे दरम्यान सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज. बदलापूरमध्ये उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यानं घेतला पेट, गाडी रिकामी असल्यानं जीवितहानी टळली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.